घरगुती वादात नातेवाईकाने नातेवाईकावर चायना चाकूने गंभीर वार करून हत्या करण्यात आली ही घटना फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत मासूद गावात सोमवारी सायंकाळी घडली यात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे रागाच्या भरात मृतकाच्या नातेवाईकाने आरोपीच्या घराची तोडफोड केल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे घरगुती तथा आपसातील वादातून एका पंचेचाळी वर्षीय व्यक्तीचा चायना चाकूने खून करण्यात आला ही घटना सोमवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूद गावात सायंकाळी घडली मासोद येथील पंचाण वर्षीय चंद्रशेखर बाबाराव खंडारे असे मृताचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर खंडारे व वा गावातीलच वाकोडे कुटुंब परस्परांचे नातेवाईक आहेत दरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांच्यातील आपसातील वाद उफाडून आला शाब्दिक वाद झडत असताना वाकोडे कुटुंबांशी संबंधित एका हल्लेखोराने चंद्रशेखर यांच्या छातीवर चायना चाकूने वार केला तर दुसऱ्याने त्याला मारहाण देखील केली पोटावर गंभीर चाकूचा वार झाल्याने चंद्रशेखर खंडारे क्षणात रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळलेत त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिरिक्त स्त्रावामुळे खंडारे यांनी उपचाराला दाद दिली नाही डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच फ्रेशरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव हो यांनी पथकासह मासो येथील खंडारे यांचे घर गाठून पंचनामा केला याबाबत दोघांना ताब्यात देखील घेण्यात आले होते